नमस्कार, मी पूनम अपराज. ही नवाकाळच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नजर टाकूयात दिवसभरातल्या काही ठळक घडामोडींवर. राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना, तर चित्रपती वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. नगर येथे शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिकच आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होऊ न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली. तरीही पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले, त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या सर्व 600 शिवसैनिक मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी स्वतः अटक करून घेणार आहेत. दिमागदार सोहळ्याने ऑस्ट्रेलियात आयोजित 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची आज सांगता झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 66 पदकं आपल्या खात्यात जमा केली. या पदकांसह भारत स्पर्धेत 3रा क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 सुवर्ण पदकांची अधिक भर पडली आहे, त्यामुळे यंदाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. उन्नावमधील बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होतो, असा दावा आरोपी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगरने केला आहे. 4 जून 2017 रोजीच्या रात्री 8 वाजता आपण कानपुरात असल्याचं सेंगरने सीबीआयच्या तपासात सांगितले. सेंगरच्या दाव्यानंतर सीबीआयकडून पार्टीतले व्हिडिओ फुटेज, कॉल डिटेल्स आणि सिक्युरिटी डिटेल्सद्वारे सत्यता पडताळली जाऊ शकते. काँग्रेस आणि भाजपच्या उपोषणानंतर आता आंध्रातील तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे सुद्धा उपोषण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्राच्या विरोधात नायडू हे 20 एप्रिलला दिवसभर उपोषण करणार आहेत. या दिवशी नायडू यांचा वाढदिवस आहे. कठुआ बलात्कार प्रकरणी जम्मू काश्मीर सरकारने 3 आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारने आज हकालपट्टी करत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी केली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्तपणे सिरियावर केलेला हल्ला यशस्वी झाल्याचे जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाला इशारा दिलाय. ट्रम्प म्हणाले की आम्ही पूर्ण तयारीत आहोत, सिरियाने पुन्हा चूक केली तर आम्ही पुन्हा हल्ला करू, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enavakal.com या वेबसाईटला. धन्यवाद. उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.